सध्या बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका बाळासाहेबांची पहिल्यापासूनच आहे आणि त्यांचा कन्सेंट घेऊनच या ठिकाणी मी मराठा समाजाला त्याचबरोबर धनगर समाजाला आणि कोर्टाने मान्य केलेल्या 5% मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा म्हणून मी आज या बॉन्डचं त्यांचाही त्यांची मान्यता घेऊनच मी या ठिकाणी बॉन्ड जाहीर केलेला आहे. वास्तव आता मी चळवळीमध्ये आहेच पण त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीनं हा बॉन्ड मी या ठिकाणी जाहीर करत आहे की या ठिकाणी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, मुस्लिम आरक्षण असेल, संसदेमध्ये मी गेल्यानंतर या सगळ्या समाजाने जर मला संसदेमध्ये पाठवलं तर मी निश्चितपणे या समाजाच्या आरक्षणासाठी बोलणार आहे, त्या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी भाग पाडणार आहे. सभागृहात ते मानतील पण त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का मराठा समाज आरक्षण देण्याची किंवा मुस्लिम समाज जे 5% आरक्षण आहे त्यांचा पक्ष त्यांचे नेते पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सत्तेमध्ये होता मग का अंमलबजावणी केली नाही त्यांनी 5% आरक्षणाची महाराष्ट्रामध्ये? ते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बोलत आहेत.